वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध, 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन, अपघाताच्या काही ना काही घटना तर रोज समोर येत असतात. कधी हे अपघात इतके भीषण असतात की यात लोकांना आपला जीव गमवावा लागतो, कधी यात समोरच्यांना किरकोळ दुखापत होत असते, तर कधी हे इतके विचित्र असतात की त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागतात. सध्या असाच एक विचित्र अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना आहे ठाण्यातील नायगाव पश्चिम येथील उमळे परिसरात दुचाकी आणि स्कूटी यांच्यात धडक झाली. या अपघाताचा CCTV फुटेज समोर आला आहे. CCTV कॅमेऱ्याच्या कैद झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की स्कूटी चालक बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडकते. या धडकेनंतर दुचाकीवरील दोघे जण बाजूच्या गटरात पडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. धडकेनंतर या गटरात पडलेल्या दोघांना मदत करण्यासाठी रस्त्यावरून जाणारे लोक धावून येतात. मात्र या अपघातानंतर स्कूटी चालक काही वेळ थांबला, त्याने हे दोघेही गटरात पडल्याचं पाहिलं आणि तिथे लोक जमा होऊ लागल्याचे त्याने घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा अपघात अतिशय विचित्र आहे. यवतमाळमध्ये एकदाची सोय, नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट. चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया. वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर. संपर्क 84 46 63 63 99.